नमस्कार मुलांनो मागील धड्यामध्ये संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्याची अजून काही मनोरंजक उदाहरणं पाहिली ह्या धड्यामध्ये आपण या, या संबंधित अजून सामान्य चुका पाहूयात गावी जर कोणाला गणितासंबंधी काही अडचण आली की तो सरळ बडबोले काकांकडे येतो आज गोलू पांडा पण आपली गणिताची अडचण घेऊन काकांकडे आलाय गोलू पांडा काकांना सांगतोय की आज सकाळी बबन त्याच्या दुग्धालयावर दूध घ्यायला आला होता त्याने गोलूला एकशे ब्याण्णव रुपये दिले आणि गोलूने त्याच्याकडून पासष्ट रुपये घ्यायचे होते गोलूला हे समजत नव्हते की त्याला बबनला किती पैसे परत करायचे गोलूनी हा प्रश्न काहीसा अशा प्रकारे लिहिला होता गोलू बाळा तू हा प्रश्न चुकीचा आलेला आहेस कोणत्याही संख्येची वाजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या करायला पाहिजे हे दाखवण्यासाठी नेहमी मोठी संख्यावर आणि छोटी संख्या खाली लिहुयात इथे मोठी संख्या एकशे ब्याण्णव आणि छोटी संख्या पासष्ट आहे म्हणून तुझा प्रश्न अशा प्रकारे लिहूया आता इथे वजा वजाबाकी वापरून हे सहजरित्या सोडवू शकतो काकांनी गुलूला समजावलं मुलांनो तुम्ही हे सोडवू शकता का शाबास मुलांनो तुम्ही हे अगदी बरोबर सोडवलंय बबनला एकशे सत्तावीस रुपये परत करायचेत गोलू आनंदी झाला मुलांनो तुम्ही सांगू शकता का की यातली कुठली बेरीज बरोबर आहे बरोबर तुम्ही बरोबर ओळखलत ही बेरीज बरोबर आहे पण ही बेरीज चुकीची काय अगदी बरोबर इथे दोन अंकी संख्या लिहिताना आपण चुकीच्या जागी लिहिलंय आपल्याला बत्तीसच्या तीन ला कोणत्या स्थानी लिहायला पाहिजे दशकाच्या आणि दोनला अगदी बरोबर एककच्या स्थानी मुलांनो लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येला लिहिताना तिचे अंक योग्य स्थानी लिहा गोलू काकांकडून या चुका समजून तो आनंदी झाला आणि त्याने काकांना बेरीज वजाबाकी करताना पुन्हा या चुका नाही करणार असं वचन दिलं मुलांनो आम्ही आशा करतो की तुम्ही पण या चुका नाही करणार या धड्यामध्ये आपण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी संबंधित अजून सामान्य चुका पाहिल्या